संचालक माझे सगळे सहकारी इथे बसलो असताना मी अनेक कार्यक्रम घेतो तेव्हा अध्यक्षाची निवड कशासाठी आणि कशी केली जाते हे माझ्या मी मनात विचार करतो. सर्वात पहिला आमचा क्रायटेरिया असतो अध्यक्ष हा सर्वात कमी बोलणारा असला पाहिजे. त्यामुळे अनेक लोकांची नावं वगळली जातात की जास्त बोलतात मग अध्यक्ष नको. म्हणजे अध्यक्ष आता म्हणजे जो फॅग एंडला बोलणारा असतो मला माहिती नाही की माझी अध्यक्ष म्हणून त्याच्यासाठी निवड केली की नाही. परंतु विषयाचं गांभीर्य एवढं आहे की मला 10-15 मिनिटं बोलावं असं वाटेल. मुद्दा असा आहे की एवढे तज्ज्ञ मंडळी बोलल्यानंतर माझ्यासारख्या एका ऍक्टिव्हिस्टनी त्याच्यामध्ये काय भर घालावी. परंतु मी मनात विचार करत होतो की काय झालेलं आहे. मला 1929-30 साली जगामध्ये जी महामंदी आली त्याच्यामधनं जगापुढे जे प्रश्न होते आणि आपल्यापुढे आलेले प्रश्न याच्यामधलं साम्य लक्षात यायला. काय प्रश्न होता? मंदीची लाट आलेली होती आणि मंदीमधनं कसं बाहेर पडायचं याच्या संबंधी चर्चा चालू होती. फक्त एकच देश त्या मंदीच्या लाटेमध्ये अडकला नव्हता आणि तो म्हणजे सोव्हिएत युनियन. कारण का त्यांनी 100% एम्प्लॉयमेंट हे आपले कॅरेक्टर म्हणजे लोकांना काम देणं हे आपलं काम आहे असं तिथल्या अर्थव्यवस्थेने समजलेलं होतं. आणि मग लक्षात असं यायला लागलं आणि केन्सनी त्याप्रमाणे जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट मांडून असं सांगितलं की शासनाचं काम हे लोकांना काम देण्याचं आहे. लोकांना जर काम मिळालं तर लोकांच्या हातात पैसे वळतील, पैसे आले तर क्रयशक्ती येईल आणि क्रयशक्ती आली तर मार्केटमधली मंदी दूर होईल. आपल्याला चांदोरकरांनी हेच सांगितलं की आजचा जो क्राइसिस आहे त्याच्यामध्ये लोकांची क्रयशक्ती कमी होती आहे म्हणून प्रश्न आलेला आहे. मग ही क्रयशक्ती वाढवण्याची जबाबदारी कोणाची? तर ती शासन यंत्रणेची आहे. आणि म्हणून ग्लोबलायझेशनला जो डाव्यांनी विरोध केलेला होता तो खरं म्हणजे ग्लोबलायझेशनला विरोध होता का शासन यंत्रणेच्या बदलत्या भूमिकेला होता हे पण आपण गंभीरपणे बघितलं पाहिजे. ग्लोबलायझेशनची त्या काळची मागणी काय होती? की शासन व्यवस्थेनी लॉ अँड ऑर्डरच्या पलीकडे काही बघू नये. लोकांना काम देणं, लोक पब्लिक सेक्टरचे कारखाने चालवणं, ट्रेड युनियनशी निगोशिएट करून कारखान्यांचे नियम करणं हे सगळं सरकारचं काम नाही. सरकारनी त्याच्यामधनं विड्रॉ झालं पाहिजे. म्हणजे सरकारची भूमिका मूलभूत काय असावी हा ग्लोबलायझेशन मधला वाद आता प्रश्न होता. ग्लोबलायझेशन असावं की नसावं हा प्रश्न डाव्यांपुढे नव्हता. कारण का डाव्यांना जेवढी कल्पना आहे 100 वर्षापूर्वी जेव्हा भांडवलदार ग्लोबलायझेशनचा विचार करत नव्हता तेव्हा डाव्यांनी जगातील कामगारांवर एकवाही घोषणा केली. भांडवल हे जागतिकच आहे याच्याबद्दल डाव्यांचं भान परफेक्ट होतं. पण प्रश्न भांडवल जागतिक आहे की नाही हा वादाचा मुद्दा नव्हता. भांडवलाचे भांडवलाच्या विकासाच्या वेगामध्ये जे होणारे परिणाम असतात ते परिणामाच्या बद्दल माणसांच्या बाजूने हस्तक्षेप करण्याची भूमिका कोणाची असावी? तर ती शासनाची असावी. आणि शासन ग्लोबलायझेशनच्या नावाने ती भूमिका सोडतंय म्हणून त्या ग्लोबलायझेशनला विरोध होत आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता काय झालेलं आहे? आता शासनाची भूमिका ग्लोबलायझेशनच्या विरोधाची आलेली आहे. म्हणून डाव्यांनी काय केलं पाहिजे असा प्रश्न आता इथे उपस्थित झालेला आहे. पण शासनाची काय भूमिका आहे? शासनाची भूमिका लोकांच्या ती क्रयशक्ती वाढवण्याची नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या, शासनाची भूमिका मिलिटरीवर खर्च वाढवण्याची आहे. शासनाची भूमिका कॉर्पोरेट जगाला होणारे फायदे आपल्या देशात कशी रुजवता येईल एवढीच आहे. आणि त्यामुळे शासनाची दडपशाहीची भूमिका वाढलेली आहे, वर्चस्ववादाची भूमिका वाढलेली आहे. म्हणजे मध्यंतरी आपल्याकडे पुरस्कार वापसीचं एक असं मोठं काम झालं तेव्हा त्याला धनुसरच म्हणेन की आज काय चाललेलं आहे तर वर्चस्ववादाची वापसी. अशा पद्धतीने ह्या ग्लोबलायझेशनचं आजच्या स्वरूपाचं आपल्याला वर्णन करता येईल की 1914 साली पहिलं महायुद्ध होण्याच्या आधी वर्चस्ववाद होता. थॉमस पिकेटीच्या पुस्तकामध्ये 1914 साली जी भांडवलदाराचं स्वरूप होतं, वाढती विषमता आणि रेंटियर क्लास म्हणजे भाडं खाणारा क्लास हाच कसा मजबूत होता तसंच आता भाड्याचं स्वरूप बदललेलं आहे. भाडं खाण्याचं स्वरूप बदललेलं आहे. ते शेअर होल्डर आणि रिटर्न्स इन्व्हेस्टमेंटवरचे रिटर्न्स घेणारे जे लोक आहेत ते भाडं खात आहेत आणि प्रत्यक्ष काम करणारे लोक मात्र अडचणीत आहेत अशी नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे जी 14 साली पण होती. त्यामुळे आज खरा जो संघर्ष आहे त्याचं स्वरूप काय? प्रत्येक देशामध्ये राष्ट्रवादाचं स्वरूप म्हणजे अगदी छोटं सांगितलं नाही, कन्हैयाकुमार सारख्या तरुणांनी ते सांगितलेलं होतं की देश से नहीं देश में आजादी चाहिए. हे जे छोटं वाक्य होतं ते सिग्निफिकंट आहे की राष्ट्रामध्ये आम्हाला
माणसाला राष्ट्रामधल्या माणसाला सक्षम करायचं, अर्थशास्त्राच्या भाषेत त्यांची क्रयशक्ती वाढवायची, हे राष्ट्राचं काम आहे, सरकारचं काम आहे का? ते क्रयशक्ती वाढवायची मागणी करत असताना, संघर्ष करत असताना, शेतकऱ्यांचे मोर्चे निघत असताना, कामगारांचे मोर्चे निघत असताना, ते राष्ट्रद्रोह करतायत, त्यांना देशद्रोही म्हणायचं आणि त्यांच्यावरती जितकी बंधनं आणता येतील तितकी दडपशाहीच्या माध्यमावर आणायची, ही जी शासनाची रचना आहे त्याच्या विरुद्ध संघर्ष आहे. आणि हा 32 साली झाला होता, हे आपण लक्षात घ्या. 1930 साली जगामधल्या इंग्लंड अमेरिका सारख्या काही देशांनी, त्यावेळेस फार कमी देश स्वतंत्र होते, या लक्षात घेतलं पाहिजे, त्यांनी वेल्फेअर इकॉनॉमिक्स, लोक कल्याणकारी राजवटीची भूमिका, म्हणजे शासनाची भूमिका ही लोकांना काम देण्याची, विषमता कमी करण्याची, क्रयशक्ती वाढवण्याची अशी घेतली होती. आणि त्यावेळेस हिटलरची, हिटलरचा नाझी असेल किंवा मुस्लिमी असेल, या दोघांनी मात्र जनतेने खाली मान घालून, अडचणीच्या काळात मागण्या कमी करून देशाला समर्थ करण्यासाठी काम केलं पाहिजे अशी मागणी केली होती. अर्थात दोघांनी नॅशनल सोशलिझम, हिटलरच्या पार्टीचं नाव हे नॅशनल सोशलिस्ट, राष्ट्रीय समाजवादी पार्टी होती. म्हणजे आता ट्रम्पचा उल्लेख अजित अभ्यंकरनी जरा समाजवादी मागणी करतो का असं सांगितलं तर ते काही नवीन नाही. 1932 साली हा गेम खेळण्यात आलेला आहे, कारण त्यावेळेस खरा विरोधक हा कम्युनिस्टच होता आणि कम्युनिस्टांपासून कामगारांना लाभ घेण्यासाठी सोशलिझमचं स्वरूप घेण्याची गरजच होती. तुम्ही तर कामगारांचा विचारच केला नाही, म्हणून सबका साथ, म्हणून तुम्हाला मग वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वरूप घ्यावं लागतं की मी तुम्हाला 2 कोटी रोजगार दिले सांगावं लागतं, कारण काय तुम्हाला माहिती आहे शेवटी लोक रोजगार मागत असतात. पण दिला की नाही नंतरचा प्रश्न आहे, पण ही घोषणा केल्याशिवाय लोकांचा पाठिंबा मिळत नसतो. आणि म्हणून आज जे आजची खरी लढाई आपल्या पुढे जी आहे या ग्लोबलायझेशनच्या बदलत्या काळामध्ये, ते राष्ट्रसत्तेचं स्वरूप, हे दमनकारी राष्ट्रसत्तेचं स्वरूप ठेवायचं का लोक कल्याणकारी ठेवायचं, हाच मूलभूत लढाईचा काळ. आता हे करताना तंत्रज्ञान, त्याचा उल्लेख भुरकरांनी केला की तंत्रज्ञान हा फार डिसाइसिव रोल प्ले करणार, कारण का आता नवीन जे 4th इंडस्ट्रियल रेव्होल्युशनची जी गोष्ट आपल्या पुढे सांगितली जाते आणि जी ट्रेड युनियनिस्ट म्हणून मला सतत चॅलेंज म्हणून समोर उभी राहते, ती म्हणजे कमी लोकांमध्ये सगळ्या जगाला पुरेल इतकं उत्पन्न, उत्पादन शक्ती काढायचं तंत्रज्ञान आता अवेलेबल आहे. म्हणजे लोकांना काम काय द्यायचं? म्हणजे युरोप सारख्या काही ठिकाणी तर काम न देता लोकांना मिनिमम वेज देता येईल का, पैसे देता येतील का? म्हणजे लोकांच्याकडे पैसे दिले की थोडीफार तरी क्रयशक्ती राहील आणि लोक सुखी समाधानी राहिले तरी समाधानी राहतील, अशा प्रकारचे काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु शेवटी काम हा फक्त पैशाचा प्रश्न आहे का? माणूस आणि माणसाचं जीवन ह्याचा कामाशी काही संबंध आहे की नाही? आणि म्हणून मला असं वाटतं की नवीन पर्याय शोधण्याची गरज आहे. भांडवलशाहीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा तंत्रज्ञानाचं युग आलं तेव्हा कामगारांनी 8 तासाचा दिवस मागणी केली होती, तेव्हा लोक हसले होते, त्याला विरोध झाला होता, पण शेवटी कामगार जगामधले लढले आणि 8 तासाचा दिवस त्यांनी घेतला आणि त्यामुळे 3 पाळ्या करून उत्पादन वाढवणं शक्य झालं, एम्प्लॉयमेंट वाढवणं शक्य झालं. तुम्ही लक्षात, आज कामाचे तास कमी करून आपण ह्याच्यावरती काही उपाय शोधू शकतो का, हा एक महत्वाचा मुद्दा राहील. जर्मन युनियन्सनी 2 वर्षासाठी एक्सपेरिमेंटल करार केलेला आहे त्यांच्या कंपन्यांशी कामाचे तास कमी करण्याचा. अर्थात त्याच्याबद्दल पगार कमी करणार नाही आहे अस्तित्वात असलेला, हे कंपनीने मान्य केलेलं आहे, पण 2 वर्ष पगार वाढ करणार नाही हे पण त्यांनी मान्य केलेलं आहे. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला काही एम्प्लॉयमेंट देता येईल का? कारण अनएम्प्लॉयमेंटमुळे जर फॅसिझम वाढत असेल, अनएम्प्लॉयमेंटमुळे जर असंतोष वाढत असेल, तर ती शेवटी आपल्याला परवडणारी नाही अशी त्या युनियनची भूमिका आहे. अशा दृष्टीने काही प्रयोग करण्याची शक्यता आपली आहे का? ही शक्यता युनियनची शक्ती कायम ठेवून, आज सध्या सरकारचा सर्वात जास्त हल्ला युनियनची शक्ती खतम करण्यावर आहे. म्हणजे तुम्ही ग्लोबलायझेशनचा जर अभ्यास केला असेल तर त्याची सुरुवातच मुळी ट्रेड युनियनला संपून झालेली आहे. ट्रेड युनियन आणि पब्लिक सेक्टर या 2 गोष्टींवर हल्ला करून झालेली आपण लक्षात घ्या. आणि या 2 गोष्टी अशा होत्या की ज्या एम्प्लॉयमेंटसाठी, सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक होत्या आणि ह्याच्यावरच हल्ला झालेला होता आपण लक्षात घ्या. त्यामुळे एकीकडे पब्लिक सेक्टरला डिफेंड करणं आणि दुसरीकडे ट्रेड युनियन्सची शक्ती निर्माण करून त्या ट्रेड युनियनतर्फे सध्याच्या काळाला योग्य अशा मागण्या त्यांच्याकडनं करणं,
मिनिमम वेजची मागणी. आपण आता अमेरिकेचा उल्लेख करतो पण ट्रम्पच्या वेळेस इलेक्शन मध्ये हिलरी क्लिंटन आणि बर्नी सँडर्सचा जो वाद झाला होता तो म्हणजे मिनिमम वेज अमेरिकेमध्ये किती असावा. बर्नी सँडर्सचं म्हणणं होतं की $15 असावा आणि हिलरी क्लिंटनचं म्हणणं होतं की तो $12 असावा. बरोबर. आणि मला अभिमान वाटतो आपण पुण्यात आहेत म्हणून की सिएटलमध्ये $15 रेट करून कॉर्पोरेटर म्हणून निवडून आलेली मुलगी पुण्यातली मुलगी आहे क्षमा पंडित. समाज म्हणून ती निवडून आलेली आहे. पण हा आणि आता परत ती मोठ्या प्रमाणावरती तिथे लढाई करण्याचा प्रयत्न करते. भारतामध्ये सगळ्या कामगार संघटना एकत्र येऊन ₹18,000 मिनिमम वेज असावा असा प्रयत्न करताय. ही लढाई अजून जास्त व्यापक करण्याचा प्रश्न. आणि ₹17,000 असल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही असं सरकारी जर आकडा सांगत असेल तर आम्ही ₹18,000 मागतो म्हणजे काही जास्त मागत नाही. पण ती प्रत्येकाला मिळेल याची गॅरंटी तयार करण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि तीसाठी लढण्याची जबाबदारी मात्र आपल्या सगळ्यांची आहे ज्यांना कोणाला या संकटातून बाहेर पडायचं असेल. म्हणून मला असं वाटतं की किमान वेतन सगळ्यांना मिनिमम किमान वेतनाची गॅरंटी. एम्प्लॉयमेंट वाढेल म्हणून नवीन प्रकारची रचना. कारण का जवळजवळ 50 ते 60% नोकऱ्या अस्तित्वात राहणार नाही 2050 साली असं फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन साठी मांडणारे लोक आता मांडायला लागलेले. आणि मला स्वतः म्हणजे ज्या कंपनीमध्ये 1,000 कामगार होते आणि उत्पादन साधारणतः 15,000 इंजिनचं व्हायचं त्या कंपनीला 128 कामगार आहेत आणि 37,000 इंजिनचं उत्पादन होतं हे मी स्वतः बघितलेलं आहे. मग पगार किती वाढला याच्याबद्दल मला आनंद नाही आहे. कारण का 900 कामगारांच्या गेलेल्या आहेत. पगार 68,000 झाला असेल कामगारांचा पण उत्पादकता किती वाढलेली आहे. त्यामुळे उत्पादकता वाढवणं शक्य आहे. आणि म्हणून जे आकडे सांगतायत ते फार गमतीशीर आहे. म्हणजे एकीकडे भारतातली काय जगातलीच गरिबी कमी होती आहे ग्लोबलायझेशन मध्ये हे कॉलर टाईट करून सांगते. पण गरिबी कमी होती म्हणजे काय $1 उत्पन्न $2 झालं पर डे. परंतु दुसरा आकडा सांगत नाहीये की लोकांची क्रयशक्ती प्रामुख्याने ज्या सेक्टरमध्ये असते म्हणजे साधारणतः $5 पासून ते $50 पर्यंत दिवसाला पगार मिळणारे लोक त्यांच्यामध्ये काही वाढच होत नाही. ते स्टॅग्नंट आहेत उलट ते कमी कमी होत चालले. आणि मग ह्याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी त्यांनी कर्जाचा सापळा रचलेला आहे जो आपल्याला संजीव चांदूरकर यांनी समजून सांगितला. मी सहज प्रत्येक मीटिंगमध्ये एक प्रश्न विचारत असतो. इथे सगळे तुम्ही तरुण आहात पण तरी ज्याच्या घरावर कुठलंही कर्ज नाही असं एकजण तरी हात वरती करून दाखवा मला. कुठल्या प्रकारचं कर्ज नाही माझ्यावरती असं कोणी म्हणेल का. आय वॉन्ट टू सी कोणी म्हणेल की आमच्यावरती काही कर्ज नाही असं कोणी आहे का. व्हॉट डज इट मीन. हे जगण्यासाठी एकीकडे गरजा वाढवलेल्या आहेत अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि तिसरीकडे त्याची पूर्तता कर्जाच्या मार्फत करून आपली व्यवस्था आणि आपला प्रॉफिट चालू ठेवण्याचा एक नवीन खेळ या वित्तीय भांडवलाच्या मार्फत सगळीकडे सुरू झालेला आहे आणि सरकार त्याचं समर्थन करत आहे. ही सरकारची भूमिका बदलण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हा प्रश्न. आता जो प्रश्न आमच्या पुढे मांडला जातो तो असा की ग्लोबलायझेशनला विरोध करताना तुम्ही राष्ट्रीयत्वाची भूमिका घेत होता. आता जेव्हा राष्ट्रीय भूमिका घेऊन फॅसिझम येतोय तेव्हा तुम्ही ग्लोबलायझेशनच्या बाजूने उभं राहणार की नाही अशा प्रकारची एक मांडणी. म्हणजे राष्ट्रवाद हे हत्यार आता बोथट झालंय का. राष्ट्रवाद हे हत्यार आता कमजोर झालंय का. ते टिकाऊ झालंय का. फेकण्याच्या लायकीचं झालंय का. असा प्रश्न आमच्याकडे उपस्थित केला. हा खरा आहे का. हा खरा मूलभूत प्रश्न आजच्या काळात आहे. मला वाटत नाही की तो असून संपलेला आहे. अनेक देश 1950-60 नंतर स्वतंत्र झालेली आहे आणि ही जी एक संकल्पना राष्ट्रवादाची आहे ती प्रत्येकाच्या मेंदूमध्ये अशी पक्क्या ठिकाणी गेलेली आहे. याचा उपयोग तुम्ही किती हुशारीने करून घ्याल. म्हणजे राष्ट्रवाद माणूस राष्ट्रवादासाठी माणूस का माणसासाठी राष्ट्रवाद हा खरा मूलभूत प्रश्न आहे. 1947 साली हा देश स्वतंत्र झाला तेव्हा आपण महान राष्ट्र होण्याचं स्वप्न बघितलेलं नव्हतं. तुम्ही लक्षात आपण एक सुखसमाधानी लोक असणारं चांगलं राष्ट्र होण्याचं स्वप्न बघितलं. ते स्वप्न आपण सोडायचं का महान राष्ट्राच्या नावाखाली. कारण महान राष्ट्र करणारे लोक तुम्हाला काय सांगतायत राष्ट्र महान महासत्ता महान राष्ट्रापेक्षा महासत्ता व्हायचं आहे आपल्याला. आणि जगामध्ये महासत्ता झाली तेव्हा बहुसंख्य लोकांनी खाली मान घालून काम केलेलं आहे आणि जे नेते असतात त्यांनी राष्ट्राचा गाडा हाकलेला आहे. अशा प्रकारची व्यवस्था तुम्हाला पाहिजे काय. हा खरा मूलभूत प्रश्न आज या ग्लोबलायझेशन पुढे आपल्या पुढेच नाही सगळ्या पुढे मांडलेला आहे. युरोप पुढे पण मांडण्यात आलेला आहे. युरोप म्हणजे युरोपियन महासंघ हा एक फार मोठा जागतिकीकरणाचा एक अत्यंत राष्ट्राच्या पलीकडे जाऊन जागतिकीकरणाच्या कडे झेप घेणारा प्रयोग होता.
सव्वीस राष्ट्र एकत्र येतात, पहिल्यांदा बाजारपेठ एकत्र करतात, नंतर एक करन्सी करतात, नंतर एक युरोपियन पार्लमेंट तयार करतात आणि राष्ट्रवाद हळूहळू ज्याकडे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध झालं ज्या देशांमध्ये झालं ते देश एकत्र येतात आणि स्वतःच्या राष्ट्र सीमा मोकळ्या करून टाकतात. असं एक चित्र उभं राहिलं की ज्याच्यामुळे राष्ट्रवादाच्या सीमा हळूहळू पुसट होत चालल्या होत्या. हे चित्र आता बदलून पुन्हा राष्ट्रवाद तिथे मजबूत होतोय की काय आणि पुन्हा मग युद्धाच्या काळा छाया निर्माण होत आहेत की नाही असे प्रश्न निर्माण झाले. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तरुण आहात तेव्हा तुमच्या पुढे पुढे हा प्रश्न येणार आहे की राष्ट्रवाद काही संपलेला नाही पण राष्ट्रवादाच्या नावाखाली राष्ट्राची आपण ज्यांना निवडून देतो ते सरकार कुठल्या भूमिका घेतं ह्याच्याबद्दल काय तुम्ही प्रश्न विचाराल आणि काय भूमिका तुम्ही घ्याल ह्याच्यावरनं उद्याचं भारताचं चित्र उभं राहणार आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. दुसऱ्या काही गोष्टी म्हणजे पहिल्यांदा एक पहिला अजित अभ्यंकरांचा मुद्दा होता म्हणून चीन आणि अमेरिका यांच्या संदर्भामध्ये अनेक कथा प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यांच्यामध्ये व्यापारी युद्ध सुरू झालेलं आहे पण जागतिक पातळीवरती चीन जे हस्तक्षेप करते त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अमेरिकेची ताकद म्हणजे डॉलर हे सर्वमान्य जागतिक करन्सी आहे, हे होतं, पाऊंड होतं पण हळूहळू कमी झालं. पण आय एम एफनी आणि वर्ल्ड बँकेनी रेनवी म्हणजे चीनच्या करन्सीला जागतिक पातळीवर आता मान्यता दिलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अमेरिकेला एक चॅलेंज निर्माण झाला. अमेरिका एकीकडे युनोमधून माघार घेत आहे आणि चीन आपला सहभाग त्याच्यामध्ये वाढवत चाललेला आहे. म्हणजे कधी नव्हे तो युनायटेड नेशन पीस किपिंग कोर मध्ये आता 28% पेक्षा जास्त चायनीज सोल्जर्स आहेत आणि 12% त्यांचा एक्सपेंडिचर आता चायना देत आहे हे आपण लक्षात घेतो. आणि म्हणून चायना ग्लोबलायझेशनच्या बाजूने उभा आहे अशी चित्र निर्माण झालेलं आहे. आता तिथे आपली अडचण आहे. चायना का आपला मित्र नाही? चायनाची जी स्ट्रॅटेजी आहे ती भारताला घेरण्याची असं आपल्याला सतत सांगण्यात येतं ना. भारताने आता यावेळेस काय भूमिका घेतली? अमेरिकेशी किती दोस्ती केली पाहिजे आणि चायनाशी किती शत्रुत्व घेतलं पाहिजे हा मूलभूत प्रश्न आता इथल्या भारतीय सत्तेपुढे राहणार आहे. त्याचं उत्तर आपण काय देऊ ह्याच्यावरती भारताचं राहणार आहे. इथल्या वर्चस्ववादी लोकांना असं वाटतं की चायनाशी तणावपूर्ण संबंध असले पाहिजे, त्यांना पूर्ण थोडं तोडू शकत नाही. आता अमेरिकेपेक्षा आपला व्यापार चायनाशी जास्त आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आपले अनेक उद्योग हे चायनावर अवलंबून आहे आणि चायनाचे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे गंमत कशी आहे, आता ग्लोबलायझेशनची गंमत अशी आहे की अमेरिकेने चायनावरती टॅक्स वाढला तर त्याचा फटका थायलंडला बसतो, फिलिपाईन्सला बसतो, म्यानमारला बसतो. कारण का चायनाला जे जे कोणी सप्लाय करतात त्यांना तो फटका बसतो आणि त्यामुळे अमेरिकेची पण पंचत होते. तुम्ही लक्षात घ्या की नुसत्या चायनाला फटका नाही आहे पण अमेरिकेला फक्त चायनाला फटका द्यायचा नाही आहे. अमेरिकेला ग्लोबलायझेशनचा फायदा घेऊन जे कोणी वरती येऊ इच्छितात त्या सगळ्यांचा रस्ता बंद करायचा आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपणच एकमेव सुपर पॉवर होतो राहिलो पाहिजे ही त्यांची संकल्पना. आणि म्हणून मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स बद्दल त्यांनी जो उल्लेख केला तो राफेलच्या निमित्ताने आपल्या पुढे महत्वाचा आहे म्हणून तेवढा उल्लेख करून मी थांबणार आहे. भारत सरकारने डिफेन्समध्ये 49% एफडीआय ला परवानगी दिलेली आहे. 250 बिलियन डॉलरचा 49% खाजगी उद्योगाला 100% आहे पण 51% प्रायव्हेट आपल्या भारतीय भांडवल आणि 49% परदेशी भांडवल असं त्यांनी केलेलं आहे. पण परदेशी भांडवल आणि भारतीय भांडवल असं सेपरेट करून बघणं हे मला वाटतं धोकादायक आहे. कारण का भारतीय भांडवल देखील नफ्यासाठी आहे, परदेशी भांडवल देखील नफ्यासाठी आणि हे दोन्ही भांडवल दोस्ती करू शकतात नाही केलेली आहे त्यांनी आणि त्यामुळे या दोन्ही मिळून अमेरिकेप्रमाणे भारतीय राजकारण आणि त्याचं अर्थकारण आणि त्याचं सगळं परराष्ट्र नीती बदलू शकतात. म्हणून हा फक्त राफेलचा प्रश्न नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या. इथून पुढच्या भारताच्या भविष्यामध्ये कुठली धोरणं असणार, 1947 साली जे आपण धोरण घेतलं होतं की भारत हा सेल्फ डिफेन्स साठी योग्य पद्धतीने काम करेल पण आक्रमक राष्ट्र म्हणून त्यांनी मैदानात उतरणार नाही. आणि ते करायचं असेल तर पब्लिक सेक्टरचा रोल हा डिसायसिव्ह असला पाहिजे डिफेन्समध्ये, याच्याबद्दल आपल्या मनात शंका असता कामा. चीनला आपण कितीही शिव्या द्या पण चीनमध्ये अजूनही डिफेन्स प्रोडक्शनचं 100% त्यांनी प्रायव्हेटायझेशन करायला नकार दिलेला आहे. किती दिवस राहील सांगता येत नाही कारण का चीनी भांडवल आता फिरायला लागलेलं आहे, चीनी माणसं फिरायला लागलेली आहेत आणि मग त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्यापुढे दोन पर्याय आहेत. एक तर जागतिकीकरणाची प्रक्रिया मजबूत करणं
किंवा दुसरं कारण जागतिकीकरणाची प्रक्रिया जर मजबूत होत नसेल तर आपल्याला मजबूत करण्यासाठी आपलं सैन्य आणि आपलं सगळ्या गोष्टी करणं हे पण त्यांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे मालदीव, ग्वादर, श्रीलंका सगळीकडे बंदरामध्ये आर्मीज पाठवून त्यांनी हळूहळू दोन्ही पाठीवर म्हणजे एकीकडे ग्लोबलायझेशनच्या सपोर्टमध्ये बोलायचं, ग्लोबलायझेशनची जी मेकॅनिझम आहे ती मजबूत करा हे पण आग्रह ते करत आहेत, पण दुसरीकडे स्वतःची व्यवस्था करण्याचाही प्रयत्न करत आहेत. आणि अशा या बदलत्या परिस्थितीमध्ये भारताच्या सरकारचं धोरण काय असेल हे ठरवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण सरकार निवडून हे सरकार निवडून देताना आपण कुठल्या मुद्द्यांवर निवडून देणार हा प्रश्न आपल्या पुढे पुन्हा सतत घरी येणार आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा विचार व्हावा. एकच माझ्या मनात जो त्रास देणारा प्रश्न आहे तो तुम्ही इथे विद्यार्थी असल्यामुळे तुमच्या पुढे मांडण्यात मला काही गैर वाटत नाही. सर्वसाधारणपणे फॅसिझमचा उदय हा विषमता, इनइक्वॅलिटी, अनएम्प्लॉयमेंट ह्याच्याशी आपण मांडतो आणि तो चूक आहे असं माझं म्हणणं नाही. परंतु ज्या देशामध्ये इनइक्वॅलिटी जास्त नाही, ज्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न जास्त नाही, त्याही देशामध्ये जेव्हा उजवे पक्ष निवडून येतात तेव्हा माझ्यापुढे प्रश्न येतो. मी स्वीडनमध्ये जाऊन आलो आणि मला खूप आनंद झाला होता की स्वीडनमध्ये एज्युकेशन फ्री आहे, हेल्थच्या बद्दल कोणावरती कर्ज नाही आहे, एम्प्लॉयमेंटचा प्रश्न जवळजवळ नाही, अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न, विषमता तिथे दिसत नाही, पब्लिक सेक्टर चांगला डेव्हलप झालेला आहे, पण तिथे उजवे पक्ष निवडून आले. म्हणजे लोकांच्या मनामध्ये वित्तीय भांडवलाच्या या संचारानंतर जे काही भीती निर्माण झाली, असुरक्षितता निर्माण झालेली आहे, जी भीती निर्माण झालेली आहे ती भीती आणि असुरक्षितता ही माणसाला स्वतःच्या हितसंबंधांच्या विरुद्ध निर्णय घेण्यासाठी भाग पडतात अशी परिस्थिती. म्हणजे एरिक फॉन नावाचा जो एक सायकल त्यांनी स्वातंत्र्याची भीती म्हणून आपल्या मला वाटतं आपल्या महाराष्ट्रानेच पुस्तक काढलं होतं, 50 रुपयाचं पुस्तक होतं 1956 साली काढलेलं, मला माहिती नाही आता कॉपी आहे की नाही त्याची, पण त्याच्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्याची भीती नावाचा एक असा अत्यंत चांगला पुस्तक होतं की स्वातंत्र्य, हा स्वातंत्र्याचं भय, आपण सगळे स्वातंत्र्यासाठी लढतो पण ते त्या स्वातंत्र्यामुळे निर्माण झालेले प्रश्न आणि त्याच्यामुळे झालेली भीती नंतर स्वतःच ते सरेंडर करतो. फॅसिझमची सुरुवात जेव्हा होते जेव्हा प्रत्येक देशामधला बहुसंख्य मनुष्य हा स्वतःचं स्वातंत्र्य, स्वतःचा स्वतंत्र विचार हा जेव्हा सॅक्रिफाईस करतो तेव्हा फॅसिझमची सुरुवात. आणि म्हणून आज आपल्याला खरी लढाई जी आहे ती फॅसिझमची त्याच्यासाठी आहे. फॅसिझमची लढाई म्हणजे एका विचाराची लढाई नाही, फॅसिझम म्हणजे सरकारची काय भूमिका असावी ह्याच्याशी चाललेली आपली लढाई. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतामध्ये जी निर्णायक लढाईची स्वरूप आपल्या पुढे आलेलं आहे आणि तुमच्या तरुणांची भूमिका त्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण राहणार. आणि म्हणून मला असं वाटतं की विषय जरी अर्थशास्त्राचा असला तरी आपल्या जीवनाशी सर्व पातळीवरती संबंध जोडणार आहे आणि म्हणून तुम्ही त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि तो कराल अशी अपेक्षा आहे. युनिक अकॅडमीने मला या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने इथे बोलून जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. संजीव कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे म्हणून त्याला तरुणांपुढे बोलायची सवय, पण मी नेहमी गमतीत असं म्हणतो की आम्हाला आमचे विचार ज्यांना मान्य आहे त्यांच्यापुढेच बोलायची सवय लागेल. तसं काही झालेलं नाही. आज तुम्ही सगळे आलेला आहात, कुठल्या विचाराच्या मला माहिती नाही, पण तुम्ही विचार करणारे आहात आणि विचार करणाऱ्या लोकांपुढे विचार कर प्रश्न निर्माण करणे एवढंच आमचं काम असतं. शेवटी वक्त्याचं काम काय, उत्तर देणं हे मालिकाचं काम आहे किंवा मास्तरचं काम आहे असं मला वाटतं. उत्तर शोधणं तुमचं काम आहे, पण ते उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणं हे मला वाटतं वक्त्याचं आणि मास्तरचं काम असतं. आणि ते युनिक अकॅडमीने तेवढ्यासाठीच मला वाटतं आम्हा सगळ्यांनी इथे बोलवलं आणि त्याच्यामध्ये जर आम्ही 50% जरी सफल झालो असो तरी तुम्ही आम्हाला प्रमोट करायला हरकत नाही एवढंच आम्हाला सांगतो. आणि आम्ही धन्यवाद सर्व चारही मान्यवरांचं. चारही वक्त्यांना जे आज विचार इथे मांडलेले आहेत त्यावरून असं दिसून येतं की आज जी जागतिक अर्थव्यवस्था जी वेगाने बदलत आहे आणि तिचे संदर्भ एकदम झपाट्याने बदलत आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं डिझाईन काय असलं पाहिजे आणि ते भारतीय बनावटीचं कसं असलं पाहिजे या चारही मान्यवरांचं याच आशयाचं असणारं भाष्य आज आपण इथे ऐकलं आहे. आणि दुसरं म्हणजे शेवटी कांगो सरांनी जे वक्तव्य केलेलं आहे की त्यांच्या मान्यतून एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतोय की समाजवादी विचारांचं अपहरण आणि राजकीय सत्तेचं हित, राजकीय सत्ता हित कसं जपत आहे आणि त्याच्यातून आपल्याला समोर कसं जावं लागणार आहे आणि हे जे सूत्र आणि त्याच्यातून त्यांनी जे भाष्य केलेलं आहे ते सगळंच आपल्याला महत्त्वाचं ठरणारं आहे. हे बोलून मी इथे चारही मान्यवरांचं आणि सर्व श्रोत्यांचा आभार व्यक्त करतो आणि
विशेषतः जे सभागृह आज आपल्याला मराठवाडा मित्रमंडळ संस्थेनं उपलब्ध करून दिलेलं आहे त्या संस्थेचं मी विशेषतः मी आभारी आहे. एवढं बोलून मी आजचा कार्यक्रम इथेच संपल्याचं घोषित करतो. आणि आज जे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे ते